फॉर्म मध्ये असलेला डावखुरे आताचा फलंदाज मात्र गोलंदाज बघा शिवाजी भोईर ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केलंय आपल्या संघाला मोठं यश मिळवून दिलंय शिवाजी याने हा चेंडू पुल अँड डिलिव्हरी कव्हरच्या वर रोड कॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू दाखवलाय फलंदाज यावेळेस किशोर मळवी याने पुन्हा एकदा जबरदस्त फटका यावेळेस मात्र चेंडू लागांच्या वर रोड सांगितलं होतं की चांगला इन्फॉर्म मध्ये असणारा हा काकडून संघाचा फलंदाज पुन्हा एकदा शॉट पुल करतोय हा चेंडू मात्र सीमा पलीकडे पहिला हेड एंड सब योसेक्स ही स्पर्धा खेळवली जाते मैदानावरती आज स्पर्धेचा चौथा दिवस अतिशय सुरेख फटका पुस्तकी फटका आणि चेंडू मात्र जातो ऑथोराइज लॉंग ऑफला तोपर्यंत निश्चितच या दोन धावा मिळतील दोन धावा केल्या दुसरं षटक फेकण्यासाठी हा चेंडू पुल अँड डिलिव्हरी मात्र फेस कोणतरला नाही आहे चेंडू लॉंग ऑनला फक्त सिंगल मिळाली असणार आहे किशोर मडवी हा चेंडू कौटून काढला चेंडूला लॅपटॉप आहे आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे बॅट्स मार्टिन टिंग पेश केलाय फलंदाज किशोर मडवी आणि अप्रतिम फलंदाजी पुन्हा एकदा मोठा फटका बॅक टू बॅक दुसरा षटकार सेम रिझल्ट जण आपण रिप्लाय बघतोय संघाला जस हा चेंडू लगभग ऑफ लाईन चा होता टॅप केला जातोय चेंडूला लॉंग ऑफ ला एकदा एक म्हटलं दुसरी दाबण्याचा प्रयत्न पाचव्या रन केलाय माणेरे संघाने हा चेंडू शॉर्ट ऑफ पुल करतोय जबरदस्त साईड आणि चेंडू मात्र डीप फाईलला सीमा पलीकडे आणखीन एक मोठा फटका स्मृती चषकामध्ये या फलंदाजाने मात्र अतिशय चांगली फलंदाजी केली होती इम्पॉम मध्ये असणारा फलंदाज जबरदस्त स्क्वेअर कट विरंगम सहज स्टाईल चेंडू सीमा पलीकडे आणखीन एक मोठा फटका पटकावेल का कारण पहिलं अर्धशतक दाखवलं होतं चिकनकर संघाचा प्रशांत भोईर याने पहिल्या दिवसामध्ये आणि पलटा चेंडू चेंडू मात्र सीमा पलीकडे आर पार ग्राउंड पार षटकार कुठल्या होत्या चिकनकर संघाचा अगेन्स्ट सागाव संघासमोर पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू मात्र सीमा पलीकडे आउट ऑफ पार सहा धावांसाठी चेंडू मध्ये म्हणजे 14 चेंडू मध्ये 52 धावा कुटणारा फलंदाज यावेळेस किशोर मळवे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणखीन एक षटकार तीन चेंडू तीन षटकार व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स 74 धावा लावल्यात चौथं षटक मार्गस्थ असताना ऋषिकेश भोईर हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फटका चेंडू सीमा पलीकडे दमदार षटकार 15 चेंडूवरती 51 धावा गुंतल्या होत्या आणि हा किशोर मडवी ज्याने 14 चेंडूवरती 52 धावा पुन्हा एकदा दमदार फटका नो मॅच स्टँडर्ड 85 धावा धावपटकावरती लावल्या अतिशय चांगला चेंडू टॅप करतोय एकदा मिळाले निश्चित दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे आणि मात्र चमकलती करताना या दोन धावा सहजरित्या एका दुःखा